धनधान्य देवी आमची माती आमची माणसा आमची माती आमची आमची माती आमची आमची मानका, आम्ची आम्ची मानका। नमस्कार सह्याद्री वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जागतिक महिला दिन आणि महिला सप्ताहानिमित्त सह्याद्री वाहिनीकडून समस्त महिलांना मनपूर्वक शुभेच्छा आजचा आपला चर्चेचा विषय आहे काळ्या मातीशी नातं स्त्रीचं स्त्री म्हणजे एक निर्मिती एक शक्ती जी एक जीव निर्माण करते तिच्यासाठी या जगामध्ये काहीच अशक्य नाही आणि शेतीसारख्या एका कठीण प्रयोगशाळेत ती कोणतंही काम अगदी सहज करू शकते आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण दोन मैत्रिणींना आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया पण त्याआधी मी आपल्याला त्यांची ओळख करून देते पहिल्या आहेत विमलाताई नमस्कार विमलाताई विमलाताई या भारतीय प्रशासकीय सेवेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेद साठी कार्यरत आहेत तसंच दुसरे आहेत श्रीमती नैनाताई <ण्थाण> मनतकार नमस्कार नैनाताई नैनाताई या शारदा महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत अकोला इथे कार्यरत आहेत आपल्या दोघींचंही मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि महिला दिन आणि महिला सप्ताहानिमित्त आपण जो विषय घेतलेला आहे की काळ्या मातीशी नातं स्त्री विमला ते पहिल्यांदा मी आपल्याला प्रश्न विचारते की आपण उमेद ची कार्यरत आहात आणि उमेदच्या अंतर्गत ज्या योजना आहेत किंवा महिलांना जी उमेद दिली जाते तर त्याच्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अर्थातच उमेद हे गरीब जोखीमप्रवण आणि वंचित कुटुंबांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यरत आहेत आणि ह्या कुटुंबांना सन्मानपूर्वक सुरक्षित जीवन जगता यावं यासाठी ते त्यांना एकत्रित संघटित करून स्वयंसहायता गट स्थापन करून त्या गटांच्या मार्फत त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करून देत आहेत यामध्ये विशेषतः आम्ही सामाजिक समावेशन म्हणजे एकत्रित लोकांना आणणं सोशल इन्क्लुशन आर्थिक समावेशन त्यांना फायनान्शियली कसं बळकट करता येत वित्त संस्थांच्या मार्फत वित्तीय समावेशन आणि शाश्वत जीविकाची उपलब्धता करून देणं ह्याच्यावर आम्ही भर देतो आणि हे सर्व करताना आम्ही लोकशाही तत्वावर आधारित आहे म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणणं आणि स्वयंचलित समुदाय संस्था ज्या आहेत म्हणजे कम्युनिटी इन्स्टिट्यूशन्सवर भर आहेत आणि त्यांच्यामार्फत त्यांना आम्ही बळ देऊन आम्ही कार्यरत मी भी तुम्हाला विचारते की आपण सामाजिक का समाजसेवेमध्ये सा, सामा कार्यरत आहात आज अनेक वर्ष पंचवीस तीस वर्ष तर त्यासाठी महिलांना संघटित करणं आणि त्यांच्याकडून शेती या व्यवसायासाठी जास्तीत जास्त समुपदेशन करणं तर ही सुरुवात तुम्ही कधी आणि कशा प्रकारे केली आणि ते कार्य तुमचं कशाप्रकारे आहे त्यानं म्हणजे मी एका शेतकरी कुटुंबातली आहे त्याच्यामुळे शेती आणि एकत्र कुटुंब पद्धती ही म्हणजे एक संघटनेनं घेतलेला निर्णय अशा पद्धतीची असते एकोणवीसशे नव्वद साली तेहतीस टक्क्यांचं आरक्षण आलं आणि नुकतीच महाविद्यालयातून बाहेर पडून मी जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आले आणि जिल्हा परिषदेला भारतीय जनता पार्टीची त्यावेळेला एकमेव सदस्य म्हणून निवडून आले तो काळ एकोणवीसशे ब्याण्णव साली मी निवडून आले आणि ब्याण्णव साल हे अतिशय महिलांच्या बाबतीत आजच्या तुलनेत महिला घराच्या बाहेरनं पडण्या अशाच पद्धतीचं होतं आणि त्यावेळेला मी एक बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत असताना माझा ग्रामीण भागाशी अत्यंत जवळून संबंध आला आणि त्यावेळेला मी बघितलं की त्या महिलांची होणारी जी परिस्थिती कठीण अशी परिस्थिती होती की असं म्हणतात की माय जेऊ घाली देईना घाले ना आणि बाप भीक मागू देईना अशा परिस्थितीत त्या होत्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या असो शंभर एकर जमीन असणाऱ्या पन्नास एकर जमीन असणाऱ्या दोन एकर जमीन असणाऱ्या ह्या सगळ्या महिलांची परिस्थिती मात्र सारखी होती मग त्यावेळेला मी विचार केला की या महिलांनी जर एकत्रित आलं आणि बचत गट ही जी संकल्पना होती ती त्यावेळेला मला असं वाटतं विमलाताई नव्यानं होती पण त्या त्या गोष्टीला मी मनापासून विचार केला की आपण जर या सगळ्यांना एकत्रित आणलं आणि यांनी जर छोटा मोठा शेतीला पूरक व्यवसाय निवडलात किंवा शेतीचीच कामं चांगल्या पद्धतीने करण्याचा जर यांनी निर्णय घेतला तर यांचं जीवनमान उंचावू शकेल मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतील पण यांच्या मनाला कुठेतरी याची जाणीव करून द्यावी लागेल की खूप मोठ्या उद्योगपतीच्या पत्नीला त्याच्यासोबत काम करण्याची गरज नसते कारण तिच्या घरी पैसे नसतात म्हणून ती उद्योगपतीची बायको त्याच्यासोबत ना। जात नाही पण तिच्याजवळ काहीतरी स्किल असतं आणि मग त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून ती त्या करोडपती माणसाची बायकोसुद्धा व्यवसायात काम करते मग तुम्हीसुद्धा शेतमजूर म्हणून शेतात ना। 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 जात नाहीत तुम्ही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पंच्याहत्तर ऐंशी टक्के महिलाच काम करता मग त्या पंच्याहत्तर ऐंशी टक्के काम करणाऱ्या महिलेनं माझी शेती माझा व्यवसाय म्हणून स्वीकारली पाहिजे मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जागृती करत गेलो की तुम्ही पूरक व्यस व्यवसाय निवडा मग त्याच्यासाठी तुम्ही बँकेपर्यंत चला मग या शेतकरी महिलांचे आम्ही गट तयार केलेत आम्ही त्यांना बँकेपर्यंत घेऊन गेलो विमला मॅडम जे काम करतात आता सध्या की आ... आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांना आपण कशा प्रकारे म्हणजे त्यांना हे करता की तुम्ही या व्यवसायात किंवा आपल्या ज्या योजना आहेत शासन शासनाच्या त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतात सुरुवातीला जेव्हा आपण गट स्थापन करतो गटामध्ये बेसिकली एकत्रित एक महिलांनी एकत्रित एक यावा बैठका घ्यावा आणि बचतीची संकल्पना असं ताही सांगत होते की त्यांना एक तर बचत करायची संकल्पना आपण शिकवतो हो जेणेकरून ते छोटे मोठे उद्योग करू शकतात पण ते छोटे मोठे उद्योग करून त्यांची काय प्रगती होऊ शकत नाही मग त्याच्यासाठी शासनाने काय केलं की त्यांना विविध प्रकारचे आपण अनुदान आहे तर याच्या सुरुवातीला आपण जे आहे रिव्हॉल्व्हिंग फंड म्हणतो जे गावाला आपण देतो महिलांना देतो ते पंधरा ते बारा पंधर हजार सुरू सुरू शकता। शकता। ते पंधरा पर्यंत असतात ज्याच्यामुळे ते छोटा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतात आणि ते आपण ग्राम संघाला देतो ग्राम संघाच्या मार्फत ते वापरतात त्याच्यानंतर कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड आहे जे साठ हजार रुपये आहे तर जे छोटे व्यवसाय केल्यानंतर त्यांना एक आता यशस्वी प्राप्त झालेले शेतीशी निगडीत शेतीशी निगडीत असते किंवा छोटे मोठे उद्योग असू शकतात शेळी पालन असेल मेंढी पालन असेल म्हणजे शेती शेतीला कुक्कुट पालन असेल असे ते घेऊ शकतात किंवा छोटा किराणाचं दुकान सुद्धा ते लावू शकतात ते त्यांचं स्वतःवर आहे त्यांना काय बिझनेस करायचा त्यांनी स्वतः ठरवायचं चार। आपण काय ठरवून त्यांना देत नाही कारण आपण त्यांना सशक्तीकरण सशक्त करत आहोत आणि बेसिकली अशा काही जे खूप जोखीम प्रमाण आहेत वयोवृद्ध असू शकतात किंवा कुटुंबाचा त्यांना सपोर्ट नसतो अशा महिलांना आपण पंच्याहत्तर हजार रुपये असं अनुदान देतो पण हे सगळं अनुदान देताना आपण त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स लेवल खूप वाढवलंय की म्हणजे जेव्हा तुम्ही बचत करता करता कर्ज घेतात तुम्हाला परत करण्याची जी आपल्याला सवय लावतो आपण आणि त्याच्यामुळे बँकेचं कॉन्फिडन्स याच्यामध्ये आहतो आणि मग बँक यांना लोन द्यायला लागतं म्हणजे आमचं रक्कम फार छोट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ज्यांना स्वयंसिद्धा करत आहोत बेसिकली ह्याच्यामध्ये एरवी कसं असतं लोकांना वाटतं शासनाकडनं आपल्याला पैसे मिळायला पाहिजे आपण ते असं घेत जातो पण ह्याच्यामध्ये आपण कसं करतो शासनाकडून थोडी जी मेहनत मिळ पैसे मिळतात त्याला आणखीन कसं पूरक द्यायचं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट करू शकतो बँकेचं इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो तर मागच्या वर्षी जवळजवळ आपण आठशे कोटीपर्यंत लोन लोकांना आपल्या सहायता गटांना मिळाले आणि आतापर्यंत आपण जवळजवळ सोळाशे सतराशे कोटीपर्यंत कर्ज या महिलांना मिळालं दीड लाख आपल्याकडनं बचत स्वयंसहायता गट आहेत आणि जवळजवळ आपल्याला आपण फक्त गटांच्या महिलांपुरतं काम करत नाही आमची जी स्कीम आहे हुँ. हे कुटुंबांपर्यंतच सक्षम सक्षम म्हणजे असं नाही की म्हणजे फक्त महिला याच्यामध्ये आहे आणि साधारणतः जेव्हा आपण शेतकरी म्हणून बघतो तर आपल्या डोळ्यासमोर एक पुरुष येतं तर आपल्या संस्थामध्ये आपण काय केलेलं की लोकांना पशु सखी आणि कृषी सखी ज्या कृषी मध्ये कसं कर सक्षम करायचं आणि एक आपण अशी फळी निर्माण केली की महिलांनाच आपण सक्षम करून शेतीचा व्यवसाय कसा व्यवसाय पद्धतीने करावा म्हणजे ही कृषी सुद्धा एक मॅनेजमेंटची टेक्निक आहे आणि नॉर्मली लोकांना तुम्ही जर बघितलं तर शेतीमध्ये ते काम करत असतात आणि पुरुष जाऊन मग मार्केटिंग करायचं आणि पुट गावापर्यंत तिथे जायचं अशी एक भूमिका हो। नॉर्मली आहे पण आता याच्यामध्ये आपण कसं की कशा प्रकारे खत वापरायचं कोणत्या बिया बियाणे वापरायचे आणि मार्केटिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो हो त्याच्यामुळे त्यांना सक्षम करत आहोत आणि स्त्रीच स्त्रीला सक्षम करत आहे म्हणजे आपल्या ज्या कृषी सखी आहेत ह्या सगळ्या आपल्याकडे जवळजवळ यु नो पंधरा हजार ते वीस कृषी सखी आहेत आणि ह्या सगळ्या आपल्या स्त्रियांना म्हणजे जसं ताई सुद्धा ह्या स्वयंसेवा आहेत नाही ना ताईने म्हणजे स्वतःचं खूप चांगलं केलेलं आहे महिला मला खूप आनंद आहेत आज ह्या आमच्या सोबत आहेत म्हणजे अशा अनेक स्त्रिया जेव्हा होतील त्याच्यामुळे मते म्हणजे पुढे आपण जाऊ शकतो असं आपण म्हणतोच ना किंवा एक स्त्री सक्षम झाली की ती संपूर्ण कुटुंब तिचं सक्षम होतं कारण ते गावा गावा एक आधारस्तंभ असते आणि कसं असतं की स्त्रिया एक चांगल्या पद्धतीनं कुठल्याही गोष्टीची म्हणजे जोपासना करणं हे चांगल्या पद्धतीनं करू शकतं जसं आज नैनातैनी आज गावागावांमध्ये जाऊन महिलांना एकत्र करून की महिलांनी शेती व्यवसायामध्ये उतरावं म्हणून त्यांचे जास्त प्रयत्न तर ते आपण कशा प्रकारे समुपदेशन करता कारण महिला घराच्या बाहेर पडणं हे एक मुळात खूप कठीण काम असतं तर त्याच्यासाठी आपण कसा प्रयत्न करतो आपण यासाठी आपण त्यांना बऱ्याच ठिकाणी पूर्वी जी बचत गटाच्या संकल्पनेतनं आपण एक अंगणवाडी सेविका असतील गावातील शिक्षिका असतील आणि वेगवेगळ्या प्रकारे छोट्या छोट्या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या तिथे काम करत होत्या त्या काम करणाऱ्या संस्थांनी त्या महिलांना आपण पुरुषांचं सुद्धा याच्यात मनोबल वाढवलं की तू तुझ्या पत्नीला बाहेर पाठवशील बरोबर बँकेत पाठवशील म्हणजे काही तू वाईट काम करणार नाहीस उलट तिच्या जवळ जो काही गुण आहे तुमचा पण वेळ वाचणार आहे आणि माझे पती समजा एक उदाहरण अविनाश म्हणत गे ते त्यांच्या पत्नीला बँकेपर्यंत पाठवायला लागलेत तर मग दुसरा विचार करतो की अरे अभि पाटलांची बायको जर आहे तर मग माझी बायको गेली तर काही वाईट नाही म्हणून मग आपण स्वतः त्या गोष्टीची सुरुवात करायची माझ्या सासूबाई पण पुरा पूर्वीच्या काळातल्या जरी आहेत तरी त्यांचे पुरोगामी विचार असल्यामुळे त्यांनी ती गोष्ट स्वीकारली मग त्यांनी स्वीकारली तर त्यांच्या मैत्रिणींनी पण स्वीकारली मग अशा पद्धतीने आपण मग मी ज्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होती त्यातली छोटी छोटी गावं असतील तेल्हारा तालुक्यातली गावं असतील म्हणजे जवळपास चौदाशेच्या वर बचत गट हे दोन हजार चारला Hmm. आमचे रजिस्टर होते विशेष म्हणजे त्यातले ऐंशी टक्के गट हे शेतीवर काम करणाऱ्या का, महिलांचे होते महिला आमचा खूप मोठा <laughs> सत्कार घेतला आणि त्यावेळेला आमच्याकडे जे सीईओ होते त्यांनी hmm. विशेष करून एक मॅसेज दिला होता की दहिगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या तयार झालेल्या शेतकरी महिला बचत गटाचं वचन घेऊन आपण जिल्ह्यातले बचत गट तयार करूया हा स्लोगन त्यावेळेला झाला होता त्याचा मला अभिमान आहे अशी सुरुवात झाली आणि आज तर प्रश्नच नाही फुल शेती हा सुद्धा शासन म्हणजे योजनेच्या अंतर्गत आहे मग ते कशा प्रकारे आपण करता महिला शेतकऱ्यांना आपण विविध प्रकारे प्रोत्साहित करतो एक तर कसं की तुम्ही तुमचं उत्पादनाची क्षमता कशी वाढवा प्रोडक्टिव्हिटी मला आपण फुल शेती हा सुद्धा शासन म्हणजे योजनेच्या अंतर्गत आहे मग ते कशा प्रकारे आपण करता महिला शेतकऱ्यांना आपण विविध प्रकारे प्रोत्साहित करतो एक तर कसं की तुम्ही तुमचं उत्पादनाची क्षमता कशी वाढवा प्रोडक्टिव्हिटी उदाहरणार्थ उदाहरण तर पहिल्यांदा भात शेतीचं मी सांगते कारण आपल्याला हे रोजच्या अन्नाची शी निगडीत आहे तर एसआरआय जे आपण असतो की जेव्हा आपण एसआरआय पद्धतीने लागवड करतो तर लाईन दोरीचा वापर करून आपण नियमित अंतरावर जेव्हा लागवड करतो त्याची जी उत्पादन त्याची आहे ती खूप जास्त आहे म्हणजे जा पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण शेती करतो ते, तर त्याचा तर वेळ लागतो लावायला प्लस त्याचे जे दाण्याचे जे साईज आहे ते पण ह्यांच्यासारखं नसतं जसं एसआरआय पद्धतीने दाण्याची साईज मोठी असते त्याच्यानंतर उत्पन्न पण जास्त मिळतो तर ह्याच्यामुळे लोकांना जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये किंमत जास्त मिळू शकते म्हणजे त्याच साईजच्या शेतीमध्ये एक तर कमी वेळ लावून होतो जर आपल्याला त्याच्यातनं हे विडिंग करायचं असेल काही कीटकनाशक For rights, I said. तर ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे करतात म्हणजे हे पण त्याला पूरकच आपण एक भाजीपालाचा व्यवसाय खूप सुद्धा खूप चांगलं केलंय म्हणजे लोकांना एक तर शेती लागते आणि जे न्यूट्रिशनवर आपण जर भर दिला दे भाजीपाला उत्पादन केलं तर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो तर पालघर जिल्ह्यामध्ये आपण खूप नाविन्यप्रवण केलेलं आहे आणि याच्यामध्ये कारली असेल किंवा वांगी असतील इतर काही भाज्या असतील ते सगळं आपण सॉर्टिंग आणि पॅकिंग करून एपीएमसीच्या मार्केटला वाशीला सुद्धा येऊन विकतो आणि मागच्या वर्षी आपण दोन हजार टनच्या वर अशा प्रकारे मार्केटिंग केलेलं आणि हे आता मध्ये सुद्धा आपण याचा प्रयोग करतो पण त्याचप्रकारे फुल सुद्धा म्हणजे फुल शेतीमध्ये कसं एक तर झेंडूचा सीझन असतो तर आपण त्यांना झेंडू लावली तर त्या दसऱ्याच्या सीजन मध्ये विकून त्यांना पैसे मिळू शकतो पण मुख्यतः आपण मोगऱ्यावर भर दिला कारण जरी तुम्हाला पाणी उपलब्ध नसेल ड्राय असेल शेती सुद्धा तर मोगऱ्याचं लागवड आपण केलं तर वर्षभर तुम्हाला उत्पन्न मिळू शकतो आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतं की पालघर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीपर्यंत आपण पाच कोटीचा उलाढाल केलेला आहे मोगऱ्या महिला स्वयंसहायता गटांच्या मार्फत आणि अजून आपण खूप मोठं आता याच्यामध्ये बायफ मित्राची संस्था आहे त्यांच्या मार्फत करतो अशा विविध प्रकारचे उपक्रम आमच्या संस्थेमार्फत आणखीन एक की, की शेतीला जी लागणारी अवजार आहेत ती बँकेमार्फत कशा प्रकारे पुरवतात आपल्याकडे हे यंत्रांचे बँक आहेत बेसिकली कसं आहे की लोकांना अवजारं लागतात आणि अवजार खूप कॉस्टली असतात म्हणजे महागासात लोकांना मिळत नाही तर ह्यासाठी मग लावणी यंत्र आहे पेरणी यंत्र नाही तर कापणी यंत्र असेल किंवा मग डिझेल पंप असेल तर हे आपल्याला पालघरला आणि ठाण्याला आणि गडचिरोलीला आपण असं एक बँक केलेलं आहे आणि हे ग्राम संघच चालत म्हणजे एक तर लोक महिलांना हे खूप म्हणजे एक जर तुम्ही नॉर्मल शेती जर आपण लावायला गेलो पेरणी एक एकर तर दोन दिवस लागतात प्लस त्याला लेबर वगैरे लागतात आणि हे अक्षरशः दोन ते तीन तासामध्ये तुम्ही लावले पूर्ण करू शकतात ह्या यंत्रामुळे सध्या परवडत नाही आणि परवडत नाही असं बऱ्याच जणांची ओरड असते म्हणजे महिला एकमेकांना मदत करतात असं नाही पण आपल्याला काम करायची क्षमता सुद्धा जर तुम्ही खरं अथवा म्हणजे करत ते कमी आहे महिलांमध्ये तर म्हणून अशा प्रकारचे जर यंत्रसामग्रीचा त्यांनी वापर केला तर त्यांना लवकर आणि चांगल्या प्रकारे अवलंबून राहायला नको महिला एकत्र येऊन शेती चांगल्या पद्धतीने करू शकते जसं एक घर सांभाळतात तसं शेती कठीण असली तरी ते करणं सक्षमपणे ठाण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं पालघरला पाल किंवा गडचिरोलीच्या काही भागांमध्ये गोंडियामध्ये अशा त्या यंत्राचा वापर करत आहेत आणि ह्या व्यतिरिक्त ते बियाणे आणि आता असं म्हणजे कृषी उत्पन्नाचं जे उत्पन्न आहे साधन लागतात असे केंद्र सुद्धा आहेत विक्री केंद्र फॉर एक्झाम्पल बियाणे जर आपण बघितले तर पारंपरिक बियाणे मिळत नाही किंवा साठवण्याची पद्धत खूप पद्ध आहे मग जेव्हा लोकांना पाहिजे असतं तर जे, जे, जे आपल्याला तीनशे चारशे रुपयाचे बियाणे आहेत तर बऱ्याचदा ते होर्डिंग करून बाराशे रुपये तेराशे रुपयेने विकतात पण ह्या महिलांमुळे काय झालं ते स्वतःचं बियाण्यांचे दुकान असल्यामुळे तयार असल्यामुळे दहा हजार महिलांपर्यंत आपण पोचू शकलो आणि त्यांना एक कॉन्फिडन्स आला की आपल्याला दुसरं कोणाकडे जायची गरज नाही आपल्याकडे जे असेल हे सगळं आपल्याकडे उपलब्ध पण करू शकतो आणि सेंद्रिय खतावर आपण खूप भर दिलेला आहे मग ते खत स्वतःच महिला तयार करतात स्वतःच महिला आणि इतक्या सुंदर पद्धतीने करतात म्हणजे जर आपल्याला फवारणी जर करायचं असेल तर अमृत पाणी आहे किंवा ते ब्रह्मास्त्र म्हणतात आणि गोमूत्र मधन बनवलेलं असतं अशा सगळ्या नैसर्गिक खत जे आहेत आणि त्याचं जे अन्न जर तुम्ही जरी टेस्ट केलं ताईंनी केलं असेल अकोल्यामध्ये तर खूपच टेस्ट पण खूप वेगळं असतं आणि आपल्याला हेल्दी फूड करणे जेव्हा आपण परिणाम पंजाबराव कृषी विद्यापीठाने मागल्या वर्षी आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला त्यात आमचे दाणी साहेब जे कुलगुरू आहेत गोले साहेब आहेत आणि त्या सगळ्या टीमनी या महिलांना समुपदेशन करून त्यांना एक बळ दिलं शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याचं कुटुंब कशा प्रकारे सावरण्याचं सा काम त्यांना आपण समुपदेशन कशा प्रकारे करता खरं तरी खरं म्हणजे शोकांती काय आपलं दुर्भाग्यच आहे की आपल्याकडच्या ज्या शेतकऱ्यांवर हा प्रसंग येतो आणि ते आत्महत्या करतात त्यावेळेला त्या कुटुंबाची अवस्था अतिशय कठीण झालेली हो। असते पण आम्ही एक बघितलं की पंजाबराव कृषी विद्यापीठाने मागल्या वर्षी आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला त्यात आमचे दाणी साहेब जे कुलगुरू आहेत साहेब आहेत आणि त्या सगळ्या टीमनी या महिलांना समुपदेशन करून त्यांना एक बळ दिलं की तुम्ही काही पण करू शकता आणि ते तुम्ही करून दाखवा तुमच्यासोबत कृषी विद्यापीठ सरकारी योजना हे सगळे लोक आहेत तुम्हाला मी सांगते एक उदाहरण देता येईल की आमच्याकडच्या एक चंद्रबाबाताई पद्माताई वैराळे म्हणून आहेत एक यवतमाळच्या जोग आहेत एक देशमुख तई एक ताई वानखडे तशा कित्येक महिलांचा त्यावेळेला सत्कार झाला की त्यांनी त्यांच्या कुटुंबावर हा प्रसंग आल्यानंतर मग कर्ज घेऊन आपल्या पतीने आत्महत्या केली म्हणून मग ते कर्ज कसं फेडायचं त्याच्यात रडत मानसिक खच्चीकरण मानसिक झालेल्या खच्चीकरणात त्यांना आधार मिळाल्यानंतर त्यांनी चांगल्या पद्धतीने फुलशेती केली काही महिलांनी नुसत्या बैलजोडीवर भाड्याने ती बैल जो, बैल जोडी देऊन त्याच्या व्यवसायावर त्यांनी उत्पन्नाचं साधन उभं केलं काही महिलांनी वेगवेगळ्या प्रकारची जी कपाशीची उत्पन्न घेण्याची पद्धत आहे ती बदलली अशा बऱ्याच महिलांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि आपण त्यांचा सत्कार केला म्हणजे आपण एक मानासन्मानानं त्या समाजात कारण कसं होतं की शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब पूर्णपणे कोलमडून जातं आणि त्यांना मानसिक आधार देणं हे तुमच्या संस्थेमार्फत केलं जातं तर त्यामुळे हे जे आपण काम करतात ते खरंच अभिमानास्पद आहे आणि ते संपूर्ण सगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर ते होणं अत्यंत गरजेचं आहे तर याच मॅडम की आता ज्या शासनाच्या योजना आहेत तर आपल्या दोघींनाही मी एक एकत्रित प्रश्न विचारते की महिलांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं तर यासाठी शासन आणि एक साम सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण तर या कशा प्रकारे आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहात आता शासनाचं खूप मोठं आणि एक का चांगलं कार्यक्रम आहे महिला किसान सशक्तीकरण परियोजना याच्यामध्ये आपण विदर्भाचे विशेषतः ज्यांनी आता सांगितलं प्रवण आहे अठरा जे आहेत आपले जिल्हे तिथे आपण याच्यावर खूप भर दिलेला आहे आणि त्या महिलांना आपण ट्रेनिंग देतो म्हणजे ह्या ज्या कृषी सखी आहेत की कशा प्रकारे चांगल्या प्रकारे शेती तुम्ही करू शकता कशा प्रकारे तुम्हाला शेती करणं उपयुक्त राहू शकते म्हणजे आपण एक अशा ट्रेनिंगचे मॉड्युल्स केलेले आहेत त्यांना भात लावणी कसं आहे कशा प्रकारे कशा प्रकारे फवारणी करायचं कीटकनाशक छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या शासनातर्फे यालाच अनुसरून नाही ना, ना तुम्ही त्याचा एक संदेश द्या की बाबा महिलांनी कशा प्रकारे यामध्ये सहभागी होणं गरजेचं हे तर बरोबर आहे की आपण महिलांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आणि हे देऊन त्यांना प्रशिक्षित करतो मुळात शेतकरी महिला ही मुळातच तिला कुठलं इंजिनिअरिंग नसताना प्रशिक्षण इंजिनिअरिंग नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की बाबा स्त्री जशी निर्मिती आहे की मातीतून आपण उभवण करतो त्यामुळे माता आणि माती आणि संघटित झाल्याशिवाय काही होणार नाही बेसिकली बेसिक म्हणजे आणि यांनी पण ते आहे आमचा आता एक कार्यक्रम आहे की जिल्हा परिषदेचे सध्या विदळे साहेब सीओ आहेत आणि मी त्यांना विनंती केली की बेसिक् साहेब आपण जी आपल्या जिल्ह्यापासून का होईना सुरुवात करू हा तर महाराष्ट्रभर विषय झाला पाहिजे पण आमच्या जिल्ह्यात आम्ही एक प्रयोग करू इच्छितो की आमच्याकडे ज्या गायराण जमिनी आहेत त्या भरपूर प्रमाणात गायरान जमिनी आहेत पडीक जमिनी हा विषय वेगळा पडीक जमिनी तर आहेत पण गायराण या संस्था जमिनी आहेत की त्या गायराणीसाठी म्हणजे गायीच्या चराईसाठीच ठेवलेल्या शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे एकर जमिनी आहेत त्याच्यावर बरीचशी अतिक्रमणं आहेत पण आमची सरकारला एक विनंती आहे की आम्ही सीओना म्हटलं की आपण एकत्रित जी सध्या महिला आर्थिक विकास महामंडळ असेल ताईंचं मंडळ ह्या सगळे लोक जे प्रयत्न करतात हे आम्ही याच्यासाठी कुठलं तरी योजना राबवू जर आमच्या इथल्या परिसरातल्या हजार महिलांना महिलांनी एकत्र येऊन ताई मिळाल्या दुधाळ जनावर मिळाली शेळ्या मेंढ्या मिळाल्यात तर आम्ही एका प्लॅटफॉर्मवर ह्या सगळ्या महिलांना एकत्रित एकत्र देऊन शेतीचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी आम्ही सुरुवात करायला तयार आहोत बरोबर यांनी आम्हाला साथ दिली नक्कीच यांचं फक्त आमच्या पंखाला बळ हवं आहे कसं भरारी घेण्याची उमेद आणि ताकद जिद्दा आमच्याजवळ आहे आणि ती आम्ही ठेवणार आहोत म्हणजे आज महिला सप्ताह आपला आहे त्याच्यानंतर जागतिक महिला दिन आहे आणि त्या अनुषंगानं महिलांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून शासनाचे आणि आपले जे प्रयत्न आहेत त्याबद्दल खरंच आपले दोघींचेही आभार मानायला पाहिजेत आणि आपण आमच्या या कार्यक्रमात आला त्याबद्दल धन्यवाद तर आता जो आपला कार्यक्रम आहे काळ्या मातीशी नातस्त्रीचं त्यामुळे आमच्या या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक महिला खास करून सुशिक्षित महिला या शेती व्यवसायामध्ये उतरतील अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद